तुम्ही कोण आहात तुम्ही? नुसतं म्हणायला आहे काय? झाशीची राणी आहे. झाशीची राणी पॉन्स पावडर लावती का? थांबा, तुमच्याकडे येणार आहे, थांबा. अरे तुम्ही काय साधा आहे का लेका हो? जरा हळूहळू येऊ दे मला, थांबा जरा. काय ऊन वाढायला लागले, लवकर बरोबर संपवायचंय, थांबा. काय कोण आहात तुम्ही? वीर शिवाजी की गाता है उसको याद जुबानी थी, बूंदेले हर बोलों के मुंह हमने सुनी कहानी थी, खूब लड़ी मर्दानी वो तो कशे कशे कसा असेल ती लढाई? झाशीची राणी फक्त डोळ्यासमोर आणा, ती कशी असेल अशी, त्या घोड्यावरती अशी बसलेली अशी कशी? आणि पाठीला कोण होत? बच्चा था. यस मॅम, मैं हिंदी में बात करू, मराठी समजते ना आपको? यस 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 यस. कैसे थी वो झाशी की राणी? कैसे कैसे इंग्रजांच्या विरोधात लढने के लिए वो जब गई, वो कैसी गई होगी? वो ऐसी गई होगी, जरा बाजू हट रहे, भाई माणूस आलाय उसको मारना है उसको. काय काय ते रूप होत? काय रूप होत? यस गीता फुगाट. काय ते बघा ना तुम्ही, वाचा ना. बघितलं ना दंगल फिल्म? बघितली ना. काय कॉन्सन्ट्रेशन, काय ध्येय होत, काय त्याच्यासाठी मेहनत होती, काय सकाळी? अजून आम्हाला सकाळी उठवायला शिक्षक येते. उठा गे रे, उठा गे, उठा उठा. मग हे कुठाय माझा बरमुडा, कुठाय पॅन्ट, शूज कुठाय? यस सर, सर, अरे सर अजून बाथरूमला गेला नाही हो. उठती ही नहीं है के? आप ये सब कंप्लेंट करेगी, देखो आपके कार्यक्रम मध्ये जब तक आवाज नहीं करते उठती नहीं क्यों? अरे चार वेळा ध्यास लागलेला असतो ना, वेट लागलेला असतो ना, पाच वाजता ग्राउंड वर जायचंय, साला ज्याला ध्यास लागलेला आहे ना तो तीन पासून जागा होतो, तीन पासून जागा होतो, झोपच लागत नाही, कारण आतली आग त्याला शांत बसूच देत नाही. लक्षात घ्या, आईच्या आठवणी द्या, बाबाच्या आठवणी द्या, तिची आठवणी द्या, तिला सांगून आलोय काय तर होऊनच येणार, मला तर कसं काय करणार, तिच्यासाठी तर अभ्यास करणं आलाय का? तू तिच्यासाठी रडतय आणि तू काय तर व्हावा म्हणून तुझा आई बाप रडतो, फरक किती आहे बघा. वय वर्ष किती? नऊ. वय वर्ष नऊ. औरंगजेबाच्या कैदेमध्ये शंभू राजे आणि छत्रपती शिवाजी राजे, वय वर्ष नऊ. औरंगजेबाच्या कैदेमध्ये छत्रपती शिवाजी राजे आणि शंभू राजा, औरंगजेबाच्या हातावरती तुरी दिली जाते, छत्रपती शिवाजी राजे आणि शंभू राजे अलगद निष्ठून येतात, पण शंभू राजांना मथुरेमध्येच ठेवून छत्रपती शिवाजी राजे अगदर महाराष्ट्रामध्ये येतात आणि एकटं पोरग दोन महिन्यासाठी तिथं थांबतं का? स्वराज्यासाठी. लक्षात त्या नऊ वर्षाचं पोरग पाच आणि ज्यावेळेला आबासाहेबांचा शेवटचा निरोप घ्यायचा असतो त्यावेळेला आबासाहेबांच्या चरणावरती झुकायला जात, त्यावेळेला आबासाहेबांच्या डोळ्यातल्या अश्रू शंभूराजांच्या गाडावरती पडतात, शंभूराजे वरते बघतात आणि म्हणतात, आबासाहेब निश्चिंत जा, राजा राजा जगला पाहिजे, आपण पुढे चला, आम्ही येतो. हे नऊ वर्षाचं पूर्ण ध्यास होता, ध्येय होता का? नाही आहे तुमच्या कशासाठी? नाही आहे का? आपण जगतोय आई वडिलांनी फी भरली म्हणून इथे येतोय, ही लोक उठवतात म्हणून आम्ही उठायचं? आम्ही झोपलेलो आहे, आम्ही नालायक आहे. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, बस तूच आहेस. आम्ही फक्त तुला जागा करू शकतो, पण जागा केल्यानंतर साला धावायचं कसं हे तुलाच ठरवायचं. झोपलेले सगळे अगोदर जागे व्हा. आई बापानी इथपर्यंत आणलेला आहे ना,
बैठो 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 जल्दी 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 बैठो नॉट डिस्टर्ब प्लीज बैठो 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 आइए आइए जल्दी आइए बरोबर सांगतोय कंटाळा आला नाही नाही तू बोंबलून पड आजपासून कितीला उठायचं असतं कितीला आणि तुमच्या आज मध्ये किती वय आहे रे तुमचं 16, 17, 18, 19, 20 च्या 21 लय झाले कसं कसं बाई आहे तुम्ही 21 चे पण वाटताय 70 ला आले का काय कुठं वडा खाल्ला आणि कुठं काय खाल्लं समोसा खाऊन कसा कसा पाहिजे तो तुम्हाला बघितलं की असं वाटलं पाहिजे रस्त्यावरून येस आईला कोण मुलगा कुठल्या अकॅडमीचा चाललाय हे फाटलंय गरुडासारखं पण हाय बघण्यासारखं चाललंय त्याच्या आईला काय करायचं बोमलून हिंदीतून सांगताय गरुड छे वैसा होता है वैसा होता है अरे ये कावळा है क्या करने का इसको अरे गाढवानं वाघाचं पांघरून घातलं म्हणून ते वाघ होत का किंवा वाघाचा बछडा मेंढऱ्यामध्ये गेला म्हणून तू मेंढर होत का अरे नाही साला आपण वाघ आहे ते तरकाळी कुठं आहे रे ए कुठं आहे रे हणुका धरून येते सकाळी आपल्याला लाज वाटली पाहिजे जर आपल्याला उठवायला कोणी येत असेल आणि आपण अजून अंथरुणात असेल आणि ते ध्येय घेऊन जर आपण इथं आलो असेल तर आपल्याला लाज नको वाटायला उद्यापासून कितीला उठायचंय 4 उठायचंय म्हणजे 4 जाग आलीच पाहिजे हे उठणार 5 मग बाथरूम कडे पळणार तर त्यात 8-3 बसलेले असतात एकीला बाहेर ते मग त्याला अर्थ करून कसा येऊ थांब के झाला माझा कुणाचं तरी एकाचं होते त्याच्या आईला बॉम्बा बॉम्ब चालल्या काय सांगतोय अरे एकदा का आग लागली आग असते रे आग असते त्यांची आग म्हणजे काय त्यांच्या आईला अरे उद्या मला या क्षणापासून बदल हा क्षणापासून असतो हे कुठल्या पुस्तकात तुम्हाला मिळणार काय सांगतोय उठशील का आणि तेच तुम्हाला सांगितलं उद्या सकाळी 7 माधुरी दीक्षित तुम्हाला भेटायला येणार आहे कितीला उठाल रे नालायक हो अरे 3 कशाला उठताय झोपणारच नाही रात्रभर स्वप्न रंगवा तो ऐसी होगी ओ वैसी होगी अरे जिथं आयुष्य खडत ना जिथं आयुष्य खडतं तिथं स्वतःला फोडून घ्यावं लागतं लक्षात घ्या स्वतःला जाळावं लागतं ही गोष्ट अगोदर लक्षात घ्या विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही पेटेन पुन्हा पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही का लिहिलं असेल अपयश येणार नाही का हजारो वेळा अपयश येणार नाही अपयश अरे अपयशाचं कामच आहे येणं अपयश येतच राहणार आहे पण साला त्या अपयशाला पायाखाली घेऊन कसं उभं राहायचं हे वय वर्ष 22 वय वर्ष 24 वय वर्ष 26 वय वर्ष 27 वय वर्ष 34 वय वर्ष 45 वय वर्ष 47 आणि वय वर्ष 52 22व्या वर्षापासून सुरू झालेला संघर्ष फक्त अपयश 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 आणि अपयश आणि वयाच्या 52व्या वर्षापर्यंत अपयश आणि शक्ती वयाच्या 52व्या वर्षी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होतात किती संघर्ष अगोदर क्लिअर करा तुम्हाला स्वतःला मी इथं
आई बापानं पाठवलंय म्हणून आहे का खरंच मला मला काहीतरी करायचं आहे हे आज या क्षणाला ठरवा. होते उगच ते शिट्टी वाजवताय म्हणून तुम्ही उभं राहताय, ते शिट्टी वाजवताय म्हणून तुम्ही पळताय. पण ग्राउंड वाले तर ती येड झाले तुम्हाला सांगून सांगून तेच सिलेक्ट होईल. आता काय पाहिजे तो जोस ग्राउंड. ग्राउंड म्हणजे ग्राउंड कस त्याच तोंड कुठ त्यात ते मोबाईल मध्ये 17 डाते ते एवढं नालायकपणा चाललाय ना. तुमचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ना ते हलते. ज्या वेळेला लढाई सुरू असते त्यावेळेला किती कॉन्सन्ट्रेशन असत लढाईत असं असतंय का एक मिनिट चालाय थांबा चाला चाल परत लढाय थांबा मोबाईल वाजला एक मिनिट असत काय रे किती कॉन्सन्ट्रेशन असेल. मग हे 2 वर्ष 3 वर्ष तुमच्या आयुष्याची लढाई नाही का. लढाई आहे ना आयुष्याची. मग का नको कॉन्सन्ट्रेशन. इथं मोबाईल महत्वाचा आहे इथं तुमच्या मनाचा समाधान महत्वाचं आहे का तुमची लढाई महत्वाची आहे. तुम्ही लढाईसाठी उभं कशासाठी आहात तुम्ही. का ते मोबाईल ते मोबाईलला किती चिपकावं. संडास मध्ये पण घेऊन जाते मोबाईल किती नालायक आहे तिथं बसत या आणि तिथनं मेसेज पाठवतय शुभ सकाळ कोणाला. काय तू काय डोकं हल्लं का काय तिथनं पाठवतय कुणाला पाठवतय त्याच्याकडे तिकडं वाजतंय टॉय करून ते पण बाथरूम मध्ये त्याला कळत नाही कुठला आवाज आला कोणाचा. किती आम्ही किती खाली पडलेलो आहे. म्हणजे ते मोबाईल हे एक शस्त्र आहे पण ते काय आणि मग ते विचारताय काय चाललंय तर हे इथनं लिहितय नाश्ता करतोय कुठं करायला लागलाय बाबा करतय तेच खातायस का काय चाललंय काय. का हे कशासाठी. अरे तो मोबाईल आहे रे तो वापरायचा नाही असं मी कदापि म्हणत. तो कधी आणि कसा वापरायचा याची अक्कल अगोदर पाहिजे. आम्ही एवढे नालायक आहे ना आई बापाला धमकी काय देतो माहितीये का माझा जर मोबाईल काढून घेतला तर मी आत्महत्या करेन. किती नालायक आहे तुम लोक. एक लडकीने चिट्ठी भेजी आहे मॅम है ना लड़की मम्मी ने बोला इसको मोबाइल जमा कर देने का. हाँ अच्छा अच्छा नहीं ये क्या है मैम ये कंप्लेन नहीं कर रही है कंप्लेन नहीं कर रही है उसका दर्द वो बोल रही है. आप लोगों को लगेगा अभी इसको देखती हूँ इसको ये जाने दे ये मुच्छड़ जाने दे बाद में इसको देखेंगे हम. हाँ इसकी बैग हम ऐसा करेंगे ना ये गरुड़ अकेडमी छोड़ के जाएगी ऐसा करेंगे. तो नहीं मुझे मालूम तो नहीं नहीं ये क्या है मैम हम लोगों में जो दूरी है ना इस दूरी को मिटाना है. आप जो आपके अंदर जो दर्द है ना वो क्यों दर्द है क्योंकि आपकी बेटी जैसे घर में है ऐसे ये लोग आपकी बेटी है इसीलिए आपको दर्द है. ये कंप्लेन नहीं कर रही है ये क्या बोलती है ये पागल हो जाएंगे कुछ दिनों में क्योंकि इनको पेरेंट्स क्या बोलते हैं मालूम है ऊपर से आम्ही तुमच्याकडे मुलगा घातलाय ना आमचा तुमची जबाबदारी आहे का तुम्ही त्याच्याकडे मोबाईल यांनी मोबाईल काढून घेतला तुम्ही धमकी देताय आता आम्ही मरते. अरे काय करते आम्ही काय करते मग आम्ही तांब्या घेऊन जाते कुठे तर.